आणि खर तर यावेळेस दोन दोन खुशी आहे. ही वेळ असणार आहे की मुंबईमध्ये म्हणजे जयंती ती करणार आहे, बघणार आहे. इथपर्यंत चाललंय तर एवढे चटके बसते 14 तारखेचे घेत आहेत. अच्छा मैं क्या बोल रही थी, अभी ये 9 वारी नहीं मिल रही है इसमें, 9 वारी पहले की और फिर 9 वारी की. अरे हा बरोबर सर्व मी अगं मी तिकडे मुझे पता था मैंने देखा है कहीं, लेकिन इधर रहती उधर के वो नहीं पता था, तो मुझे नहीं पता आप आकर मुझे देख कर जाओगे. बरोबर. थँक्यू थँक्यू. आमची झाली शॉपिंग 14 एप्रिलची. कुठली घेतली? सावारी घेतली. सावारी ग हिला आता याला लागते ना, हिला पाहिजे. हिला पाहिजे मला, लाल कलर आला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इथे पायल निघालेली आहे पेपर द्यायला, आणि ॲक्च्युली तिला पोहोचायचं 8 वाजता, सो त्यामुळे ती घरातून 7:30 निघालेली आहे. आणि इथे मिस्टर सोडणार आहे तिला. सो पुढे पुढे व्लॉग बघत राहा, आणि कुठेतरी तुम्हाला माझा चेहरासुद्धा सुजलेला दिसेल, सो तो इग्नोर करा, कारण हे सगळे परिणाम जे आहेत ते गोळ्या खाऊन झालेले आहेत. आज मम्मी खूप खुश आहे. आता ट्विस्ट वगैरे काही ठेवणार नाही, सगळं सांगते. तसंही थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल. तर खरं तर आज येणार आहे सियाची आजी, म्हणजे मम्मीची मम्मी. हा म्हणजे माझी मम्मी येणार आहे आज. तर मग खुश आहे आणि मस्त तिच्यासाठी मी असं भरलेलं वांग केलेलं आहे. हे बघा, इथे बघू शकता बघा, मस्त असं भरलेलं वांग केलंय छान. आणि आता किती वाजता इथे माहिती नाही, मला वाटते कदाचित 4 वगैरे वाजतील. आणि आता मी इथे भाकरी करते आहे. सकाळी तुम्ही बघितलं असेल, सकाळी 7 वाजताच पायल गेली आहे पेपर द्यायला. सगळी गडबड चालू आहे, सगळे कामं वगैरे आवरून घेतले. आणि आता वाजलेले आहेत 12. आणि आता मी भाकरी केली की लगेच टिफिन भरते सियाचा, आणि मग लगेच मग आम्हाला जायचं आहे ठाण्याला, म्हणजे सियाला सोडायला जायचं क्लासला. मग येईन मग मी वापस तिला सोडून, लगेच मी येईन. आणि मग नंतर मग 6 वाजता तिला आणायला पायल जाईल, कारण ती आता मला वाटते 1:30-2 वाजेपर्यंत घरी येईल ती सियान आपलं पायल. आणि मम्मी पण येईल, तर ते सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि खरं तर यावेळेस दोन दोन खुशी आहेत, म्हणजे कसं आता जयंती पण आहे 14 एप्रिलची, आणि त्यात ती तर खुशी आहेच आहे, ते खूप आनंद आहे. पण त्यातल्या त्यात आता ही डबल खुशी झाली की मम्मी पण येत आहे. आणि खरं म्हणजे मम्मीचं पहिली वेळ असणार आहे की मुंबईमध्ये म्हणजे जयंती ती करणार आहे, बघणार आहे. तर ती त्या दिवशीच मला बोलायला लागली की मम्मी म्हणजे यावेळेस मी 14 एप्रिल म्हणजे मुंबईची बघेन म्हणून. तिला पण खुशी आहेच आणि मलाही डबल खुशी मिळालेली आहे आम्हा सगळ्यांना. मम्मी येत आहे, खूप छान वाटत आहे. आणि माझी तुम्हाला माहितीच आहे, माझी भरपूर अशी धावपळ चालू आहे सगळं इकडे, सियाला सोडणं असेल किंवा माझी प्रॅक्टिस वगैरे हे ते सगळं चालू आहे. तर बरीचशी गडबड. आणि ऍक्च्युली तुम्हाला हे पण सांगते, मला म्हणजे मीच जाणार होते आणायला मम्मीला, पण झालं काय तर मी 14 तारखेच्या नंतर जाणार होते, म्हणजे 16 किंवा 17, कारण 14 तारखेला खूप प्रॅक्टिस आपलं डान्स वगैरे हे ते, म्हणून म्हटलं 15 आराम करायचा आणि 16 किंवा 17 असं जायचं असं मी ठरवलं होतं पुण्याला आणायला. पण काहीतरी प्रॉब्लेम झाला ना, आता मम्मीच येते आहे इकडे. सो आता म्हणून बरं झालं ते येते आहे, तर आता म्हणजे माझं जाण्याचं पण म्हणजे टेन्शन नाही आता. सो मम्मीच येते आहे तर बरं झालंय.
ही सगळी खुशी आहे. आता भाकरी करून घेते आणि सियाला पहिले ठाण्याला सोडते. परत जसं जसं होते तसं तसं मी तुम्हाला शेअर करत राहील. सो चला भेटूया. चला निघालो आता आम्ही. आणि एवढं ऊन आहे ना, खूप म्हणजे खूपच एवढं ऊन आहे. नुसतं इथून इथपर्यंत चाललंय तरी एवढे चटके बसत आहेत ना, खूप म्हणजे खूपच असं वाटत आहे. बापरे हा बघा ना का, बापरे भरपूर असं बाहेर निघायची इच्छा होत नाही, एवढं ऊन आहे कडक. चाल परत. आणि परत अजून आज लवकर निघालोय जरा, कारण आता उशीर नको व्हायला. काल उशीर झालाय, आज उशीर नको व्हायला म्हणून लवकर निघालोय. म्हटलं चल लवकर निघालो, हा म्हणून लवकर निघालो म्हणून चालत जात. कैरीचं पन्न घेतलं इथे. आणखीन घेतलं मी एक, मस्त वाटलं, छान भारी. किती वाजले? पावणे तीन वाजायला, म्हणजे अडीच वाजले. पायल नाही ना, तरी नाही भेटली. आणि पायल पण आले तर पायलला विचारू पायलचा पेपर कसा गेला. पंखा बंद कर ना जरा आणि दरवाजा बंद कर, स्लो कर. कसा गेला पेपर? चांगला गेला पप्पा. हा बघ आता चांगला गेलाय. हा केलंय मी ड्रॉइंग वगैरे सगळं. बरं ठीक आहे. तिचा पेपर होता जे डबल ईचा, ती जेवते जस्ट आली का? गरम किती होत आहे, भरपूर गरम होत आहे. चला मी पण थोडी फ्रेश होते आणि भेटते परत. चला मम्मी पण आली आहे तर तिला घ्यायला जाते यादी. चला आम्ही चाललो. मनातल्या मनातच असते, पायला उठवलं पटकन. आधी मनातल्या मनातच असते, आता मम्मी येते. हे बघा इथे एक ओला आली आहे आणि आम्हाला वाटतं की त्यात माझी मम्मी असेल, त्याच्या तिचं हे वाटत. कुठे नाही 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 आहे. इकडे हे रस्त्याचं काम चालू आहे बघा, म्हणून त्यामुळे आता इकडे गाडी येत नाही. तसं येतात गाड्या, पण आता काय माहिती, त्यांनी सांगितलं गाडी पुढे जाणार नाही म्हणून असं सांगितलं. म्हणून आता इकडे चाललोय आम्ही घ्यायला. तिकडे बघा, तिकडे इथून आम्हाला दिसते, तुम्हाला नसेल दिसत पण इथून आम्हाला दिसते. मम्मी तिथे आहे उभी, त्या व्हाईटवाली कार जी दिसते ना बघा, तिथे आहे. चला सही निकला. तिच्या बरोबर कोण आहे? काय नाही. तुम्ही आले का इथे सोबत? हो. का तुम्ही आणून सोडलंय? चला 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 पायल. हो गे पण चला ना, चला घरी, चला चला घरी घरी चला चला. मला उडू उडू सिरियल मध्ये काम केलं, परत आपलं अबोली मध्ये तू चाल पुढे मध्ये केलं. हा आता पण शूट येत आहेत, पण आता सगळे शूट येत आहेत ते 14 तारखेचेच येत आहेत. आता पण आता लगेच आता थोडं मला वाटतं तुम्ही यायच्या आधी मेसेज आला. हा मला बोलतात व्हॉट्सअपला की मॅडम तुम्ही याल का, तुम्ही अवेलेबल आहात का? आणि तिथं बघितलं तर 14 तारीख होती, 13, 14 आणि 15 असे, तर 14 मध्ये येते. म्हटलं 14 एप्रिलला मी अवेलेबल नाहीये. मग आता सगळे 4-5 शूट येऊन गेले. आता सगळे 4-5 शूट आमचे असे झाले, म्हणजे 14 एप्रिल 14 मध्ये 14 मध्येच येत आहे. मग नाही म्हटलं, आपले 14 एप्रिलला माहिती आहे ना जल्लोष असतो. मग
मी म्हटलं नाही बाबा आता ते त्याच्यासाठी मग कॅन्सल करून टाकलं सगळं. 4-5 शूट आलेले कॅन्सल केले सगळे. भरलेलं वांग्याचं वय कालवण केलं. हिला आवडतं ना मम्मीला म्हणून मग म्हटलं केलं. मग चांगलं झालं का मम्मी? हा पर्स घ्यावं याच्यात छोट्यावल्या पर्स मध्ये ते बघ. मम्मीला भाकरी आवडली म्हणून ती भाकरी माझ्याकडे आली का तिला भाकरी पाहिजे असते है ना पाय मम्मी. हा हा मग काय भाकरच खा. मी भाकरीच बनवते संध्याकाळच्या. माझ्याकडे संध्याकाळच्या भाकरीच असतात. हो मग हा सकाळी चपाती संध्याकाळी भाकरी. मग काय आता मला वाटते तुमची पण 14 एप्रिल इकडचीच होणार नाही. लगेच जाणार उद्या. पुण्यात पण जोरातच असते. मुंबईमध्ये पण आता पहिली वेळ मम्मीची आता है मम्मी 14 एप्रिल. आम्ही आमचं पण आहे मस्त डान्स बघशील आता. हो मग काय. हो आमचं पण तसंच आहे. जल्लोषच असतो आमचा. जेवा जेवा मम्मी खाव भाकरी पोट भर जेव. तुझ्यासाठीच वांग्याचं कालवण केलंय म्हणलं. वांगे आवडतात तुला. शेंगदाण्याचं कुटकी टाकू नका भरलेलं असं. आता इथं मम्मीला कपडे दिले चेंज करायला. तर जसं ओपन केलं एवढा वास यायला लागला कपड्याचा. म्हणजे असा तेलाचा वगैरे काय कसला कसला वास यायला लागला. म्हणून आता हे सगळे कपडे काढते आणि पहिलं निर्म्यात भिजत घालते चांगले आणि धुवून काढते आता सगळे पहिले कपडे. कारण तिकडे मम्मीच कशी आपल्या हातानं कसं कसं पिळायची ती तर तिला काही एवढं जमत नसेल म्हणून वास यायला लागला कपड्यांचा. आता चांगले कपडे धुवून काढते जरा चांगलं मस्त कम्फर्ट वगैरे घालते ना. इथे सर्व कपडे भिजत वगैरे घातले आणि पायल पण गेलेली आहे सियाला घ्यायला आणि जे पाहुणे आलेले मम्मीला सोडायला ते सुद्धा त्यांच्या रिलेटिव्हकडे म्हणजे मुंबईमध्येच राहतात त्यांच्याकडे निघून गेले. आणि मग मी माझे साफसफाईला लागले कारण बऱ्यापैकी माझं तर कामं झालेली होती. म्हणजे बाकीचे काय आवरावर तर हॉल राहिला होता. म्हटलं चला आता हॉल साफ करून घेऊया कारण दिवस पण कमी आहे जयंती यायला. सो त्यामुळे मग जसं जमत होतं तसं तसं मी सगळ्या ह्या गोष्टी आवरत होते. कारण तुम्हाला माहिती आहे सगळी ही धावपळ चालू आहे. प्रॅक्टिस उन्हाळी कामे हे ते सगळं चालूच होतं. बघा इकडे माझे कपडे झाले सगळे धुवून. मम्मीचे सगळे कपडे भिजत घातले होते सगळे धुवून घेतले. हॉल पण साफ केला आणि कलरचे कपडे ते आता असे भिजत ठेवले डेटॉलमध्ये. आणि अजून पोरी यायचेच आहेत पायल गेली आहे घ्यायला सियाला. तर कधी येते माहिती नाही. येतीलच आता थोड्या वेळात. सो चला हे सगळे कपडे सुकवून घेते. मम्मी बसली आहे बाहेर आपली. काय काय आई म्हणत जा आई म्हणत जा कोराय बनलीस तू. कोराय बनलीस घरात लपली तुला बघितलं ना. हो घरात लपून राहिली. मग थांब थांब म्हणते गप लक्षात. मम्मीला सांगू नको सांगू नको अशी बोलायला लागली माहित आहे का. कशी दिसते मम्मी ग पहिले जशी यायची तशी ना. कशी दिसते कशी दिसते. वेगळी दिसते आधी चांगली. काय काय म्हणतस कशा आहेत माझ्या पोरी सांग. कशा झाल्या माझ्या पोरी. दोघी बघ कशा उंचीला हायटेड है ना. मग बारीक वाटते. सिया पहिले होती टुमू टुमू आता बारीक झाली. आणि पायल पहिले पासून मोठी होती. मोठू मोठू पहिले पासून एवढे मोठे फ्रॅक झाले मस्त. तू गेले पासून सगळी साफसफाई चालू आहे माझी. हे काय हॉल पूर्ण साफ केला पूर्ण झाडून काढलं पंखा पुसला आहे बघ है ना मम्मी. तू गेलीस मम्मी ना मोबाईल पकडला माझा है ना मम्मी. मी पंखा साफ करत होती. ऊन दाखवायला ऊन दाखवायला सकाळी. मम्मीनं मोबाईल पकडला तरी मम्मीला माहित नाही. मम्मीला म्हणलं मोबाईल पकड आणि मी इकडे सगळं हॉल पूर्ण आता बघ कसा दिसतोय चकाचक आहे ना. अजून मग पूर्ण हे पंखा वगैरे साफ केला सगळं आणि आता कपडे धुतले. आता हे कपड्यांच्या घड्या करत एवढ्या आणि आता हे इकडे लाइटिंग वगैरे काढून ठेवली सगळं काल लावा आता पटापट ठीक आहे. चला इथे मुलींना सांगितलेलं मी लाइटिंग लावायला पण मुली पण थकून आलेल्या. सो त्यामुळे मीच लावलं आणि तुम्ही काल बघितली असेल ही साडी घेतलेली. सो मग ह्या साडीला शिलाई मारून घ्यायची होती तर ते पण म्हटलं चला आताच करून घेऊया परत उद्या वेळ नाही भेटेल. हे
पायल आणि सिया माझ्या पोरी दोघी माझ्या मम्मीला शिकवत आहेत कसं जेवायचं काय करायचं. मग असे कोट डोकं म्हणजे असं ना नुसती भाकरीच खाते कालवणाला बैठे कालवण पण लागत नाही. हा लागतच नाही. माझ्या पोरी शिकवत आहेत तिला चांगलं खा चांगलं खा म्हणून. तर आता इकडे जेवत आहो आम्ही. आता सगळं मी पण जेवून घेते आणि आता हे बघा इकडे 10 वाजत आलेले आहेत. सो आता आम्ही चाललोय प्रॅक्टिसला. इकडे पायलने कुर्ती पण घातलेली आहे आणि आता मी पण आपलं रेड कुर्ती घालणार आहे. तर चला मग आता आम्ही जेवून घेते सगळेजण. पप्पा तर तिकडे काम करत आहेत, मम्मी पण इकडे जेवत आहे. जेव जेव पोटभर जेव. हा पोरी बघ माझ्या कशा शिकवत आहे तुला कसं जेवायचं म्हणून. हा चुरून खा चांगली पोट भरून जेव. आता आम्ही चाललोय प्रॅक्टिसला आणि असा होता आजचा आमचा पूर्ण दिवस. बरोबर ना, पूर्ण धावपळी धावपळीतच गेलाय आणि सगळ्या कामामध्येच गेलाय पूर्ण. आत्ता पण नुसतं सारखं काम काम काम. आता पण पायलचे साड्या वगैरे हे ते सगळे तयारी. उद्याचे उद्याचा दिवस आम्ही आराम करणार. आराम म्हणताच येणार नाही, बाकीचे आहेतच अदर कामं. पण तरी पण ठीक आहे, प्रॅक्टिसला फक्त आराम आहे. आणि परवा जो आहे तो आपला रोड शो आहे. सो त्याची सगळी तयारी, ज्वेलरी हे सगळं कसं मॅच हे ते सगळं काढून ठेवलेलं आहे आम्ही. सगळं केलंय. नक्की यायचं रोड शो बघायला. हा ओके. तर चला आता आम्ही जेवण घेतो आणि आता आम्ही चाललोय. आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा खूप दिवसांनी आता मम्मी आज गाडी चालवते. रात्री जे आता 10:30 आले आणि आम्ही आता प्रॅक्टिसला चाललोय. आमच्या ग्रुपमधल्या आम्ही आता प्रॅक्टिसला आलेलो आहोत आणि आमच्या ग्रुपमधली एक मुलगी आहे, तिचा बर्थडे आहे, सेलिब्रेट करतोय आम्ही. सो चला बर्थडे बघूया सेलिब्रेशन. सदर आपका स्वागत है. 2000 के वक्त